श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये, आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे संकल्पाची ऐसी तैसी। काही वर्षापूर्वी एक चारोळी मी केली होती, नव्या वर्षातील नवनवीन संकल्पांची उत्साहाने मी यादी करायला घेतली आहे। नव्या वर्षातील नवनवीन संकल्पांची उत्साहाने मी यादी करायला घेतली आहे आणि पुढे कारण कोणती सांगायची ते लिहायला 200 पानी वही घातली आहे। आज ती चारोळी सहज वाचण्यात आली आणि संकल्पांच्या गमती जमती डोळ्यासमोर तरळू लागल्या। तंबाखू खाणं, सिगरेट ओढणं, दारू पिणं या किंवा यासारख्या तब्येतीला अपायकारक असणाऱ्या अनेक वाईट सवयी सोडण्यासाठी आणि लवकर उठणं, फिरायला जाणं, व्यायामशाळेत जाणं, वेळच्या वेळी हिशेब ठेवणं, रात्रीचं जेवण कमी करणं यासारखे उत्तम संकल्प करण्यासाठी लोक 31 डिसेंबर हा मुहूर्त का शोधून काढतात ते मला अजूनही कळलेलं नाही। बहुतेक संकल्पांचा जन्म 31 डिसेंबरच्या संध्याकाळीच होतो आणि उद्यापासून जे जे काही सोडायचं आहे ते आज मनसोक्त अवस्थेत भरपूर प्रमाणात शेवटचं म्हणून करून घ्यायचं याचं जोरदार प्लॅनिंग सुरू होतं। म्हणूनच 31 डिसेंबरला वाईन शॉप सकाळपासून फुल्ल असतात, पानाच्या गाद्या एरवीपेक्षा लवकर उघडतात, ज्यांना काहीतरी सोडायचं आहे ते त्या त्या गोष्टींचे बल्कमध्ये सेवन करतात, इतकं की बैठक संपेपर्यंत उद्यापासून काय करायचं आहे त्याचा विसर पडलेला असतो आणि नको त्या गोष्टींचे अतिसेवन केल्यामुळं आलेल्या हँगओव्हरमुळं 1 जानेवारीला लवकर उठण्याचा प्रश्नच येत नाही। श्रोते हो, 1 जानेवारीला दुपारच्या जेवणाच्या वेळी कोणीतरी जीवाभावाचं माणूस हळूच सांगतं, अरे असं एकदम सोडायची नसते कुठलीही गोष्ट, हळूहळू सोडायची असते अन्यथा त्रास होतो। बघ झाला ना तुला त्रास, मग काय, ये रे माझ्या मागल्या। श्रोते हो, स्वागत ही विचार मालिका ऐकण्यासाठी आपण वेळ देत आहात याच्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा आपला दिवस खूप खूप आनंदाचा जावो हीच शुभेच्छा।